मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा काळजीचा विषय एकच आहे की मुंबईमध्ये जे आपले जे तीन कॅटेगरीज आहेत CCC, त्याच्यानंतर म्हणजे CCC तर आपल्याला फुल फॉर्म माहिती आहे की कोरोना केअर युनिट, दुसरा जो तो कोरोना केअर युनिट CCC 1 म्हणतो आपण, CCC 2 म्हणतो. 1 एक्सक्लुसिव्ह क्वारंटाईन लोक ठेवतो आपण, तर त्याची कॅपॅसिटीसुद्धा खूप मोठी आहे आपल्याजवळ. आणि जवळजवळ आपण CCC 1 आणि 2 मिळून आपण जवळजवळ 1,00,000 लोकपर्यंत ठेवू शकू एवढ्यापर्यंतची व्यवस्था आहे. आणि त्यामध्ये फक्त आपण बेड्स असणार आहेत, आणि त्या ठिकाणी बेड्स असल्यामुळे तिथे ऑक्सिजन नाही किंवा काही नाही, फक्त बेड्स आपण आयसोलेट करून ठेवतो आहे, एवढाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला CCC 1 काही अडचण नाही आहे. परळीचा डोम साधारणपणे 600 त्या ठिकाणी आहेत, बाजूला नेहरू प्लॅनेटोरियम आहे, तिथे आणखीन 500 व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते आहे. तर DCHC आणि DCH हे जे काही दोन कॅटेगरीज असतात की ज्यामध्ये शक्यतो माइल्ड, मॉडरेट आणि सिरियस असे जे पेशंट्स ठेवले जातात, तर मला असं म्हणायचं की आज जी कॅपॅसिटी, आता मुलुंड पण वाढत आहे, दहिसर वाढत आहे, म्हणजे आज आम्ही ज्या कॅपॅसिटीज जाऊन मी, आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर आदित्य ठाकरे आम्ही सगळेजण होतो, तर आम्ही 3 फॅसिलिटीज बघितलेल्या आहेत. गोरेगाव असेल जी आता 1 आठवड्याभरात चालू होईल, त्यानंतर आपला जे BKC आहे जिथे 1008 फॅसिलिटी सोमवारपासून प्रत्यक्ष त्या ठिकाणी ॲडमिशन सुरू होतील सोमवारपासून, आणि त्यामुळे त्या ठिकाणी 2 पद्धतीचे पेशंट्स ॲडमिट होतील, 1 म्हणजे तुमचे माइल्ड पेशंट्स, मॉडरेट पेशंट्स, आणि त्याला जोडून आपण निश्चित प्रकारे 400-500 आयसीयू सुद्धा त्या ठिकाणी तयार करतात.